नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या तळेगाव रोहीगावचा रोईंग प्लेअर दत्तू भोकनळचं त्याच्या गावी असं जल्लोषात स्वागत झालं. गावातून सवाद्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव, सुवासिनींकडून औक्षण असा खास कौतुक आणि सत्कार भूमिपुत्र दत्तू भोकनळचं गावकऱ्यांनी केलं. ज्या खेळाची गावकऱ्यांना माहितीही नव्हती अशा रोईंग खेळात रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत गावाचं नाव त्यानं जगाच्या पाठीवर झळकावलंय. ग्रामस्थांसाठी ही गर्वाची बाब असून दत्तूनं ऑलिम्पिक स्पर्धेत यशही मिळवावं अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जेव्हा भाग घ्यायचं ठरलं किंवा त्याला शिकवायचं ठरलं तेव्हा त्याला पोहता पण येत नव्हतं. तो पुण्याच्या नदीमध्ये जाऊन पोहणं शिकला वगैरे वगैरे. त्याला बऱ्याच गोष्टी अडचणीच्या होत्या पण त्याने सहज त्याच्यावर मात केली. त्याला पहिलंच बक्षीस सायकल लागलेली 25,000 सायकल. मग तिथून पुढे त्याला त्या खेळाचा गोडवाच जणू निर्माण झाला. तर मग असं करता करता भरपूर आत्तापर्यंत त्याच्याकडं माझ्या माहितीनुसार 20 ते 25 मेडल आहे कमवलेले. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या दत्तू भोकनळनं अत्यंत कष्टातून यशाचं हे शिखर गाठलंय. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, आई आजारी, मात्र त्यानंतरही प्रसंगी विहिरीचं खोदकाम, फायर तसंच पेट्रोल पंपावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अशा कठीण परिस्थितीवर मात करत दत्तू भारतीय सैन्यात दाखल झाला. तिथेच दत्तूमधील रोईंग स्पर्धेसाठीचे गुण ओळखले गेले आणि त्यासाठीचं त्याचं प्रशिक्षण सुरू झालं. साधं पोहताही येत नसलेल्या दत्तूनं चक्क पाण्याशी संबंधित रोईंग स्पर्धेद्वारे थेट ऑलिम्पिक वारी निश्चित केली आहे. आर्मीत गेल्यानंतर मला शिकवलं गेलं म्हणजे गावाकडे तर पाण्याचा प्रॉब्लेमच होता आणि तिथं नदी असल्यामुळे त्यांनी त्या क्षेत्रात घेऊन गेले आणि बॉडी लँग्वेज बघून मला त्या क्षेत्रात त्यांनी सांगितलं की या क्षेत्रात तू कामगिरी चांगली करू शकतो. त्यांनी माझ्या आतमध्ये इंटरेस्ट बघितला की ती इंटरेस्ट आहे. प्रत्येक म्हणजे जो कोच राहतो त्याला सर्व काही समजलं जातं का प्लेअर कशा प्रकारे खेळ बनला आणि त्याच्यात इंटरेस्ट कसा आहे. ते एकच फक्त ऑलिम्पिक खेळत राहायचं आणि चांगलं चांगलं देशाला मेडल आणत राहायचं आणि जे काही नवीन तरुण येतात त्यांना मोटिवेशन करायचं की तुम्ही पण करू शकता चांगलं आपल्या देशाचं प्रतिनिधित्व, गावाचं नाव, देशाचं नाव बाहेर जाऊन उज्ज्वल करू शकता. दत्तू ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र झाल्यानं त्याच्या कुटुंबियांना आकाश ठेंगणं झालंय. तो ऑलिम्पिकमध्ये भारताला नक्की पदक मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कोरियाला जाऊन आला आणि कोरियाला आपल्या भारताची शान वाढवली. भारतामध्ये त्याचा आपला पहिला नंबर आला, महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर आला, तर आपल्या भारतामध्ये पहिला नंबर आला. आता आम्हाला ते कौतुक वाटणार. वर्ष जे रोईंग केली आहेत, खूप कमी वर्ष रोईंग केली आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा ग्राफ जो आहे इट हॅज बीन ॲब्सोल्युटली अपवर्ड ग्राफ. दत्तूची आई पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढतीय. देशाला सुवर्णपदक मिळवून देऊन आईचं स्वप्न साकार करण्यासाठी दत्तू प्रचंड मेहनत घेतोय. त्याचं स्वप्न सत्यात उतरावं याच त्याला शुभेच्छा. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.